नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण वर्गीकरण हा जो काही घटक आहे या घटकातील आकृत्यांवर आधारित काही प्रश्न आता इथे आपण पाहणार आहोत तुमच्यासमोर येथे चार आकृत्या चार पर्याय दिसत आहेत त्यापैकी आतील दोन रेषांमुळे त्यांचे दोन दोन भाग झालेले दिसतात त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा रेषा आहेत आडव्या उभ्या पद्धतीने येथे जर पाहिलं पर्याय क्रमांक एक मध्ये जर पाहिलं तर या ज्या आतील समांतर रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना लंब त्या ठिकाणी आहेत दोन मध्ये पाहिलं तर या ज्या रेषा आहेत समांतर रेषा या एकमेकींना त्या ठिकाणी लंब नाही आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि चार मध्ये जर पाहिलं तर त्यामधील समांतर रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना लंब आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन गटात न बसणारी आकृती आहे येथे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार मध्ये जर पाहिलं तर षटकोण आहे त्यानंतर आतमध्ये तीन रेषांमुळे आतमध्ये एक आकृती तयार झालेली आहे पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार मध्ये आतील रेषांमुळे त्रिकोण तयार झालेला आहे पर्याय क्रमांक एक मध्ये मात्र आतील रेषांमुळे येथे चौकोन तयार झालेला आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक एक येथे तुमच्या समोर इंग्रजी अक्षर दिसत आहेत आय डीओस यामध्ये मग गटात न बसणारी आकृती नेमकी कोणती पर्याय क्रमांक एक दोन तीन मध्ये जर पाहिलं तर या तीनही इंग्रजी चिन्हांचं किंवा अक्षरांचं मधोमध येणाऱ्या रेषेने दोन समान भाग केले तर त्यांचं जलप्रतिबिंब हे खाली दिसते पर्याय क्रमांक चार मध्ये मात्र तसं नाही त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार येथे वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला दिसत आहेत त्यातील आतील भाग रंगवलेला आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती कोणती ते आता आपल्याला येथे ओळखायचे पहिली जी आकृती आहे या आकृतीमध्ये एकूण चार भाग आहेत त्यापैकी दोन भाग रंगवलेले आहेत म्हणजेच आकृतीचा निम्मा भाग रंगवलेला रंग आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये जर पाहिलंय वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये एकूण सहा भाग आहेत सहा पैकी तीन भाग रंगवलेले आहेत म्हणजेच निम्मा भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये त्रिकोण आहेत दोन भाग आहेत एक भाग रंगवलेला आहे म्हणजेच निम्मा भाग रंगवलेला आहे पर्याय क्रमांक चार मध्ये जर पाहिलं तर एकूण सहा भाग आहेत सहा भागांपैकी चार भाग रंगवलेले आहेत म्हणजेच निम्म्यापेक्षा जास्त भाग रंगवलेला आहे त्यामुळे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक चार धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो